माई में हम लोग दर्शन के लिए काफी दूर से आए हैं, बट यहाँ पे फूल जो है चढ़ाने के लिए नहीं दिया जा रहा है अंदर समाधि में। तो आप कृपा करके आप लोग जल्दी से जल्दी इसको स्टार्ट करें ताकि सब लोग यहाँ फूल चढ़ सके, हम लोग सुकून से यहाँ पे सेवा लेके जा सके। सुकून मिले साईं भगवान को, इतने दूर से आते फूल नहीं चढ़ा पाते, दर्शन के भी मतलब दर्शन करके भी ऐसा लगता दर्शन नहीं हुआ, आशीर्वाद नहीं मिला, ऐसे फूल ऐसे व्यस्त हो रहा है। कम से कम चढ़ाएंगे उनके चरणों में तो सुकून तो मिलेगा। बोलो बोलो दीदी, बोलो दीदी, सेवा को स्टार्ट किया जाए ताकि जितने भी है वेस्ट हो रहे सारे चढ़ सके साईं भगवान के चरणों में। बस यही कहना चाहूंगा कि जल्दी से जल्दी ये सेवा को स्टार्ट करें। ओम साईं। हाँ, देव हा भावनेचा भुकेला आहे, तर जे इथं जे साई भक्त येतात ते साई भक्तांना मंदिरात फूल हार प्रसाद 2 वर्षापासून बंदी केलेली आहे। 2 वर्ष कोरोना होता, पण त्यांनी कोरोनाचा सगळा काळ गेला, सगळीकडं महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये हार फूल प्रसाद नेण्यास बंदी नसताना फक्त साईबाबा संस्थांनी त्यांच्या हकीकोरपणामुळे भक्तांच्या भावनेला ठेस पोहोचवून हार फूल नारळ प्रसाद नेण्यास बंदी केलेली आहे। तरी संस्थांनी ती बंदी ताबडतोब उठवून भावने भक्तांच्या भावनेशी न खेळता त्यांनी ताबडतोब परवानगी नेण्यास परवानगी द्यावी असे मी त्यांचं आवाहन करतो। त्यांनी माझी ही मागणी पूर्ण नाही केली तर आज माझा उपोषणाचा 2रा दिवस आहे, माझा जीव जरी गेला तरी मी ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही याची त्यांनी दखल घेऊन ताबडतोब हार फूल प्रसाद नारळ मंदिरात नेण्याची परवानगी द्या। जे आता भी फुलहार नेतात पण ते जे आता ते गेटवर आळवतात ते गेटमध्ये तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकतात, म्हणजे त्या भा जे श्रद्धेने साई भक्तांनी जे फुलं घेतलेले आहे ते तुम्ही कचराकुंडीमध्ये टाकतात, तिथं कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात। तो जो काही जो प्रसाद काही जो साई भक्त आणतात ते तुमचे कर्मचारी घरी नेतात, तर प्रसाद तर चालूच आहे पण ते तुम्ही फक्त तुमच्या घरी नेण्यासाठी ती तुम्ही सोय केली का नाही नेण्याची याची बी दखल त्यांनी घेतली पाहिजे किंवा त्याचं उत्तर दिलं पाहिजे। काय संस्थांकडून काही मागणीचं काही प्रत्यय? आमची मागणी हीच आहे की त्यांनी ताबडतोब हार नारळ प्रसाद फुले गुलाबाचे फुले हे चालू करावे, एवढीच मागणी आमची आणि सर्व साई भक्तांची पण तीच मागणी आहे। Thank you.